अट आमच्या दादांनीच घातली होती त्यांचं असं म्हणणं होतं खर्च करायचा नाही पैसे काय झाडाला लागतात का वाड्याची प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला आहे तर ह्या तुम्ही बघू शकता हे जे रेलिंग आहे हे कठडे आहेत पण रंग मारणं जे आहे पहिला हात ज्याच्यावरून त्यांचा दुसरा हात फिरला आहे तर तिथे पहिला हात मारायला सगळे होतं म्हणजे मी स्वतः होतो ज्ञानदा होती पण आम्ही लहान असल्यापासून सगळेजणं मित्र एकत्र जमायचो आधी ह्याच्या घरी सगळ्या आरतीला तिकडे ती खिरापत वगैरे खायची आणि मग नंतर सगळे प्रसाद खाऊन एवढे दहा घरचे प्रसाद खाऊनच पोट भरायचं रात्री काय जेवायचं हा प्रश्न यायचा शाडू मातीची फार नाही आणत खरं तर मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची आणतो पण ती गंगेत नदीत आम्ही नाही हे करत ती तर ती वेगळ्या पद्धतीने तिचं विसर्जन होतं घरच्या घरी गर ते होतं तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरे रे बाप्पा मोरे आरे, आरे चरणी ठेवी तो माथा बाप्पाच्या येण्याने सगळीकडे आनंद तो पसरलाच आहे मात्र सगळीकडे वेगवेगळा देखावा साकारला जातो आहे आणि सगळ्याचं काहीतरी एक वेगळे पण आहे मी आत्ता आले आहे कानेटकर कुटुंबांच्या वाड्यात आणि मी हे सांगते करण्याचं सा कारणही खास आहे माझ्यासोबत तुम्हा सर्वांचा लाडका शशांक आहे स्वागत आहे तुझं लोकमत नमस्कार आज बाप्पा आलेले आहेत आणि सगळंच छान छान वाटते वातावरणात प्रसन्नता आहे कानेटकर कुटुंब म्हटलं की शशांक एक वेगळीच एनर्जी असते म्हणजे तुमच्या इथे नेहमीच काहीतरी हटके करायचंच असतं गणपतीच्या डेकोरेशन मला जाणून घ्यायचं कारण काहीतरी मला असं म्हणजे आउट ऑफ वेस्ट असं सगळं हो ॲक्च्युली ही अट आमच्या दादांनीच घातली होती त्यांचं असं म्हणणं होतं खर्च करायचा नाही पैसे काय झाडाला लागतात का तर म्हणून घरातल्या वस्तू वस्तू वापरून छानपणे आपण देखावा सादर करू शकतो असं कुक्की गँगच्या डोक्यात आलं आणि त्यांनी ही मेहनत घेतली आहे हे तुम्हाला दाखवतो मी नक्की काय आहे हा आमचा वाडा आहे जो तुम्ही आत्ता बघताय मी पॅन करायला सांगेन जरा प्लीज की 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 हा जो वाडा आहे तर आम्ही वाड्याची प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला आहे तर ह्या तुम्ही बघू शकता हे जे रेलिंग आहे हे कठडे आहेत हे कठडे जे तुम्हाला दिसत आहे ते इथे दिसील दिसतील तुम्हाला त्यानंतर हे वाड्याचं जे खांब आहे भक्कम अगदी वाडा आहे दुमजली पण तेवढं करणं फार शक्य नव्हतं आणि वेळही कमी होता त्यामुळे आम्ही एकच मजला तुर्तास केला आहे पुढच्या वर्षी कदाचित वाडा दुमजली असेलही आणि मागच्या बाजूला दरवाजे आहेत म्हणजे ते ह्या बाजूने तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल की ते हॉल वगैरे इथले सगळे आहे आणि रंग हा जीना पण केला आहे जो तुम्हाला तिथे दिसते थोडस इथे टर्न करायला सांगेल सेम जसं आहे तशी प्रतिकृती साकारायचा प्रयत्न तर हा जीना आहे आणि हा जो इथला मधला जो भाग आहे तो आपण जिथे आता सध्या उभा आहोत उभे आहोत हा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे मेहनत खूप घेतली आहे आणि म्हणजे खरं तर आमची मेहनत तशी सिरियलमधली नावाला वगैरे आहे पण आमचं जे कला दिग्दर्शक आहेत किंवा जे सेटिंग बॉईज आहेत त्यांनी खूप मेहनत घेतली आहे तृप्ती तामाणे ज्या आमच्या कला दिग्दर्शिका आहेत त्यांच्याच कल्पनेनं हे सगळं आकार घेतलं आहे या सगळ्याने आणि सनी आहे स्वप्नील आहे अशी काही आमची मुलं आहेत त्यांनी फार म्हणजे रात्रभर जागून म्हणजे दिवसभर शूट केलं आणि दुसऱ्या दिवशी ह्याचा सीन गरजेचा होता लावणं त्यामुळे ती मुलं रात्रभर जागली दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी सातच्या शिफ्टला सातला आलो तोवर ही मुलं कामच करत होती आणि ती शिफ्ट त्यांनी कंटिन्यू केली आणि मग दुसऱ्या दिवशी सुट्टी होती त्यामुळे ते घरी जाऊन ते आराम करू शकले सो हॅट्स ऑफ त्यांना म्हणजे मला असं कळलंय की आपल्या सुमीने म्हणजे नम्रताने देखील ह्याच्यात बरीच काय काय मेहनत घेतलेली आहे काय काय गोष्टी केल्या तर काय काय केले नम्रता नम्रताने जी लुडबुड लुडबुड बोललो का मी सॉरी काय येतं जातं आमच्या इथे बाहेर हे सगळं रंगवत होते आता जे खरं अवघड काम हे कापणं वगैरे त्यात आम्ही काय फार पडलो नाही कारण ते चुकलं तर उगाच काय आहे पण रंग मारणं जे आहे पहिला हात ज्याच्यावरून त्यांचा दुसरा हात फिरला आहे तर तिथे पहिला हात मारायला सगळे होतं आहे म्हणजे मी स्वतः होतो ज्ञानदा होती आमची मानसी मानसी होती त्यानंतर नम्रता होती म्हणजे सुमी होती हे सगळेच जण होते एक एक हात मारून ती लोकं पण काय बोलत नव्हती ठीक आहे करा तर त्यामुळं तसा त्या अर्थाने हातभार आम्ही पण लावला आहे बरं का पण तो आता तो जे चांगलं ते खरं तर त्यांचं जे वाईट येते आमचं असं म्हणूया बाप्पाची मूर्ती सगळीच आकर्षक असते नो डाऊट पण प्रत्येकाचं ना एकत्री खासियत असते हा ह्या बाप्पाचं रूप खरंच खूप छान आहे आणि मला ह्याचे दागिने फार आवडलेत म्हणजे सोहळं असो फेटा असो पण दागिन्यांनी पण कमाल केले तर थोडे डिटेलिंग सांग ना आम्हाला काय काय म्हणजे तुम्ही हे सगळं केलं आहे की हे मूर्तीसोबतच तुम्ही असं म्हणजे मूर्ती आणतानाच डिसाईड केलं नाही मूर्ती आणतानाच हे सगळं आलं खरं तर एवढा चेहरा झाकलेला असतो आपण आणतो तेव्हा त्यामुळे मलाही माहीत नव्हतं अंदाज आपण एक लाव बांधतो की एवढी अशी अशी मूर्ती दिसते पण जेव्हा ते कापड बाजूला केलं आणि तो फेट्या दिसला ना तेव्हा मला असं झालं आहा फेट्यात तिथला गणपती जो काय दिसतो तो कमालच आहे आणि गणपती आपण किती वेगवेगळ्या रूपांमध्ये आपण स्वीकारतो ना ही मूर्ती आपण तसं काय म्हणूया त्याला गणपती ही एकमेव देवता असेल ना आता ही लहान मुलांना पण तेवढीच प्रिय आहे म्हणजे लहान मुलांचे जे काही कार्टून्स आहेत त्यात पण आपण क कधी कधी बाप्पा दिस दाखवतो आणि मला असं वाटतं त्यातनं ना लोकांच्या फार भावना दुखावल्या जात नाही कसं काय माहीत नाही आपल्याकडे फार भावना अगदीच माणसांच्या तीव्र आहेत दुखवण्याच्या बाबतीत पण बाप्पाच्या बाबतीतनं आपण थोडंसं आपलं मन मोठं केलं आहे आपण त्याला सर्व रूपात भोगू शकतो स्वीकारू शकतो आणि तसंच आम्ही फेटा जो का आहे तो बांधला आहे मूर्तीला आणि कमाल दिसते मूर्ती आणि सगळ्या दागिन्यांमध्ये मोती तुम्हाला दिसतील इथे मोती आहेत इथे मोती आहेत सगळीकडे मोत्यांचं असल्यामुळे ते आणखीन एक वेगळा उठाव आहे शेला आहे अर्थात आता तर ते सगळं खूप छान दिसतंय आहे बरं चेतन नाशिकमध्ये घरी तुझ्या गणपती असतो हो हो दहा अकरा दिवस हो तुला दहा दिवसांची सुट्टी मिळणार नाही असं मिळाली तर काय हवं होतं ना म्हणजे पण आता शूट करून आता पळणार इकडनं आठ नऊ वाजता जे काय निघेन तेव्हा निघेन रात्री बारा मी नाशिकला पोहोचेन दुसऱ्या दिवशी सकाळी मूर्ती आणायला जाणार मग ती विराजमान करणार घरी छान ती प्रतिष्ठापना होणार त्याची मग दिवसभर थांबेन संध्याकाळी परत नाही घेणार कारण दुसऱ्या दिवशी इथे परत आहे आणि ह्या दोन सुट्ट्या मी खूप आधी सांगून ठेवल्या होत्या थे। विसर्जनाची एक दिवस आणि गणपती ज्या दिवशी बसतील तेव्हाची पण प्रत्येकाच्या घरात ना बाप्पाचं काहीतरी एक खास सेवा असते तुझ्या घरी तर दहा दिवस आता बाप्पा बाप्पाच म्हणतो काय म्हणजे एवढे दिवस एकतर सगळ्यांचा राबता असतो पाहुण्यांचा तुझ्या घरचा गणपतीबद्दल काय सांगशील आता आम्हाला तर नाशिकला यायला शक्य नाहीये पण मला जाणून घ्यायला आवडेल की काय खास असते या दहा दिवसांमध्ये आणि कुठली अशी परंपरा आहे जी खूप वर्षानुवर्षे फॉलो केली जाते आ, तशी विशिष्ट परंपरा नाही आहे खरं तर पण आम्ही लहान असल्यापासनं सगळेजणं मित्र एकत्र एक जमायचो आधी ह्याच्या घरी सगळ्या आरतीला मग तिकड ती खिरापत वगैरे खायची आणि तिकडनं निघायचं दुसरीकडे जायचं तिथे आरती करायची मग असं सगळ्या मित्रांच्या घरी आम्ही तो घोळकं घेऊन जायचो आणि त्या घोळक्यातनं मग ती आरती तो उत्साह आणि मग नंतर सगळे प्रसाद खाऊन एवढे दहा घरचे प्रसाद खाऊनच पोट भरायचं रात्री काय जेवायचं हा प्रश्न यायचा तर ही गंमत आहे आता मोठे झाले सगळे कोणी पुण्याला कोणी मुंबईला कोणी बाहेर तर त्यामुळे ते, ते, ते जरा कमी झालं आता जी पुढची पिढी येईल आमची त्यात ती गंमत होईल आणि बाप्पाचं रूप प्रत्येकाच्या घरी जशी मूर्ती एक वेगळी असते तुझ्या घरी दरवर्षी वेगवेगळ्या रूपातला बाप्पा येतो की एकच अशी वर्षानुवर्ष फिक्स आहे बाप्पाची नाही फिक्स वगैरे नाहीये ते आम्ही तेवढं असं ओपन ठेवलं आहे जी अशी आणि आपण मूर्तीचे डोळे बघतो ना गेल्या गेल्या ही नको आमचा आकार ठरलाय आम्ही फार मोठी मूर्ती नाही आणत त्याचा आकार आहे ठरलेला आणि हा मी सांगेन की मी शाडू मातीची फार नाही आणत खरं तर मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची आणतो पण ती गंगेत नदीत आम्ही नाही हे करत ती तर ती वेगळ्या पद्धतीने तिचं विसर्जन होतं घरच्या घरी गर ते होतं अगदीच म्हणजे काय म्हणूया त्याला विधिवत त्याचं विसर्जन होतं नाही असं नाही आपण पर्यावरणाचा पण विचार करायला हवा तर त्या अनुषंगानं अत्यंत आकार व्यवस्थित तिचा मिडल असेल एवढा तो आकार असतो आणि आपण जाताना मूर्ती बघतो आणि एखा एखाद्याच मूर्तीचे असे डोळे असतात जी जे आपल्याला बोलवते की मीच तुमच्याकडे दहा दिवस आहे मग ती मूर्ती आपण घेतो आणि घरी येतो दहा दिवस खूप राबता असतो आता शशांक तर तिथे नसतो चेतन अर्थात तिथे नसतो पण आता बघूया सोशल मीडियावर तो अपडेट्स टाकेल तेव्हा आपल्याला खरं तर कळेल बरं तुझ्यासाठी मी एक छोटीशी रॅपिड फायर आणली आहे त्याच्यात आता बघूया म्हणजे बाप्पा समोर तुझी परीक्षा घेऊया छोटीशी बाप्पाबद्दल किती माहिती आहे त्यासाठी पाच गणपतीची नावं ना? एक विनायक एकदंत विघ्नेश्वर सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी पण चालेल बल्लाळेश्वर मुरेश्वर cool. uh, uh, पाच गणपतीची फेमस ठिकाणं त्या ठिकाणचा गणपती फेमस आहे अशी पाच ठिकाणं हां मुंबईतला तसा सिद्धिविनायक आहे महाडचा महा महागणपती महाडचा की ठीक आहे महाडचा गणपती आहे त्याच्यानंतर रांजणगावचा एक आहे आमच्या नाशिकला नवशा गणपती खूप फेमस आहे तुम्ही कधी गेलात तर नवशाला नक्की जा नवशा आहे त्यानंतर ओझरचा आहे त्यानंतर मी आत्ता ह्याला गेलो टेकडीवरचा गणपती म्हणून नागपूरचा गणपती आहे एक हो तिकडे पण गेलो है मी। आहे मी असे आहेत हां डन पाच मोदकांचे प्रकार आता तर मोदकांचे वेगवेगळे प्रकार आहेत तर फ्लेवरवाले मोदक असे पा, पाच प्रकार चॉकलेट मोदक ऐकलं आहे मी आता हल्ली चॉकलेट मोदक हरकत नाही ठीक आहे चॉकलेट मोदक झाला माव्याचे खव्याचे ख आणि मावा एकच ठीक आहे उकडीचे मोदक तरणाचे मोदक आणि एक जे राहिलेत ते काही येऊ शकतं ह्या वर्षी एखादं नवीन सांगता येत नाही म्हणजे व्हे प्रोटीनचे मोदक वगैरे हो मी तर बनवेन मोदक <laughs> काजू मोदक ठीक आहे काजू <laughs> शशांक म्हणजे चेतन काहीतरी नवीन रेसिपी आणेल आपल्यासाठी असा बनवतो मस्त <laughs> बाप्पाच्या पूजेसाठी लागणाऱ्या पाच महत्वाच्या गोष्टी पाच फळ पत्री गणपतीचं फूल असतं ते किती झाले तीन झाले नारळ लागतं त्यानंतर हार <laughs> कलश जो आपण ज्याच्यावर खरं तर आपण हे म्हणतो त्यानंतर तांदूळ अगरबत्ती अशा अनेक गोष्टी पण मेन ह्या तशा आहेत ऋषीची भाजी खाल्ली आहेस का हो मला नाही आवडत तू भाजी प्रसाद म्हणून खावा लागतो पण ते मला ना असं फार वाटतं म्हणजे मी अजून ती मला ती गणलेली रेसिपी वाटते थोडीशी पण आता हा त्या सगळ्या भाज्या मी आईला म्हणतो काहीतरी याच्यात नवीन काहीतरी प्रकार करत आणि ते नाही याच्यात काय प्रयोग नसतो करायचा हे प्रसाद म्हणून आपल्याला खायचं असतं म्हणून मी खातोही पण अगदी एक घास खातो मी पण मला असं काहीतरी नवीन प्रयोग करायला हवे आता कुठले तरी आता शेवटचं म्हणजे पाच बाप्पाची गाणी जी पूर्वापार आपण ऐकतो ना बाप्पा आल्या ही गाणी ऐकायची अशी पाच पाच काय काढलंच तुम्हाला खरंच कळत नाही हरकत नाही तूचं सुख करता तूचं दुःख हरिता ते एक गाणं आहे त्यानंतर ते न... ताशाचं कुठलं ते ताशाचा हां पार्वतीचा बाळा ते एक गाणं आहे त्यानंतर हां सनईचा सूर कसा वाऱ्यानं हलला हलला नाही वाजला वाजला आहे माझा लिरिक्सचा जरा गोळ आहे <laughs> इथे सगळे जण मला शिव्या घालतात त्यामुळे हरकत <laughs> तीन पारंपरिक गाणी तर आलेली आहेत चेतनला नो डाऊट मोत्याची माळ ते पण एक आहे आता छान समोर बाप्पा ते एक गाणं एक कुठलं तरी गाणं थोडं चार लाईन्स तरी पाठीत धपाटा बसायचा माझं गाणं ऐकल्यावर तूच सुख करता तूच दुख माथा खूप छान चेतन आणि या वर्षी बाप्पाकडे काय मागणं असेल तुझं म्हणजे अर्थात सगळेच जणांची काहीतरी सुप्त इच्छा असते तुला काय वाटतं यावर्षी बाप्पाने तुझी कोणती इच्छा पूर्ण करायला नाही त्याचं लक्ष आहे आ, मला सांगण्याची आवश्यकता नाही वाटत आत्ता तरी त्याला पण आता ही सिरियल किंवा ह्या माध्यमातून जो घराघरापर्यंत माझं काम दाखवण्याची मला संधी मिळाली आहे तर हेच कुठेतरी बाप्पाने मला दिलं असं मी समजतो आणि ते ज्यानं ते हे जे काही दिलं आहे त्याने ते फक्त आता मला सांभाळायचं आहे काही दिवस मी सिरियल जितके दिवस चालणार तितके दिवस त्यामुळे त्याच्याकडे काही मागण्यापेक्षा त्याने जे दिलं आहे मला ते मला सांभाळणं महत्त्वाचं वाटतं ह्या वर्षी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण चेतन आणि एकंदरीतच बाप्पाचं आगमन झाल्यामुळे खूप छान जल्लोष आहे वातावरण वातावरणात प्रसन्नता आहे सो सगळ्यांच्या सगळ्या इच्छा, इच्छा पूर्ण होऊ देत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या थँक्यू चेतन